You've been dismissed on the very first day. ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणार. हा पण दुःख एकाच गोष्टीचं होतंय. मला जनार्दन सरांना भेटता आलं असतं तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. जर तिने तिची चूक कबूल केली असती तर आय वुड हॅव लेट हर गो. सर, मी अंजली क्षीरसागर. तुमच्या सोबत सर्जरी करायची हे स्वप्न घेऊन आले होते. इट्स माय बॅड लक. नाही पण हरकत नाही, निदान जाता जाता मला तुम्ही भेटलात हेच खूप आहे. जाता जाता म्हणजे आणि बॅड लक का म्हणालात तुम्ही? तिला डिसमिस केलंय. तुला असं वाटत नाही का की तू काही चूक केली आहेस? पण ती पोलीस केस होती ना सर. पोलीस केस ही पोलीस स्टेशन मध्ये, इथे हॉस्पिटल मध्ये ती फक्त मेडिकल केस होती. मला जे काही बोलायचं होतं ते सगळं तुम्हीच बोललात सर. मला जर नुसती इंटर्नशिपच करायची असती ना तर मी दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन करू शकले असते. पण एक चांगला माणूस आणि चांगला डॉक्टर बनायचं म्हणून मी सरांकडे आले होते. जयू, मावशी लवकर गेले का आज? नाही, मीच म्हटलं त्यांना की आज मी बनवतो कॉफी. काहीतरी स्पेशल घडलेलं दिसतंय हॉस्पिटल मध्ये. येस, व्हेरी स्पेशल. आपण नेहमी म्हणतो ना की ही आत्ताची मिलेनियम जनरेशन ही खूप प्रॅक्टिकल आहे. त्यांना फक्त स्वतःचा फायदा कळतो बरोबर. अर्थात त्यांचं काही फार चुकतही नाही, कारण सध्याची कॉम्पिटिशन अशी आहे कट थ्रोट की त्यांना तसं वागावं लागतंच. पण अशा ह्या परिस्थितीत सुद्धा एखादा माणूस आपल्याला असा एक सुखद धक्का देऊन जातो ना की आपल्याला एकदम आपले उमेदवारीचे दिवस आठवतात. आज एका इंटर्नशिप करायला आलेल्या मुलीनं मला असाच धक्का दिला सुखद. आपल्या हॉस्पिटलमध्ये केस आली होती काल रात्री. एका माणसाला गोळी लागली होती, इथे गुंड होता तो. मग त्याचा माणूस त्याला घेऊन आला होता आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि त्या मुलीनं ऑन हर फर्स्ट डे ऑफ ड्युटी तिनं ऑपरेट केलं त्याच्यावरती सक्सेसफुल. अलाव केलं तिला? अर्थात कोणी सिनियर डॉक्टर नव्हता ना आजूबाजूला, सो शी हॅज टू डू इट. नंतर मग पोलीस आले, थोडा लीगल प्रॉब्लेम झाला, पण आपल्या यशस्वीनं केलं सगळं मॅनेज व्यवस्थित. बट ही वॉज व्हेरी अपसेट आफ्टर दॅट अँड शी हॅज टू पे द प्राइस. यशस्वीनं काढून टाकलं तिला. चला गाईज, या लवकर हे घ्या. अरे चल ना ओंकार, बघत काय बसलायस तू? चल ये ये. अंजली, हे म्हणजे आपण निवडणुकीत पडलोय तरी पण सेलिब्रेट केल्यासारखं झालंय. हो, म्हणजे नक्की काय आहे? तू तुझं डिसमिस होणं सेलिब्रेट करतेस का? वाईट नाही वाटत आहे? वाईट वाटतंय मला, पण त्याही पेक्षा जास्त मला आनंद झालाय. नाही म्हणजे नेमकं काय होतंय तुला? ओके एक मिनिट. मला सांग तुझा आदर्श कोण आहे? तसं काय कधी विचार केला नाही आपण. हा, आपला आदर्श आपणच. ओके, तुझा आदर्श कोण? बिल गेट्स. ओके, मग मला सांग, बिल गेट्स असे समोर आले आणि ते तुझ्याशी बोलले तर मग कसं वाटेल तुला? तर काय, म्हणजे आनंद होईल. आय गो मॅड. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, मला सुद्धा आता तसंच वाटतंय. जनार्दन सर हे असे असे
समोर उभे होते माझ्या, ते माझ्याशी बोलले सुद्धा. हो म्हणजे म्हणजे इंटर्नशिप गेल्याचं मला दुःख होतंय, पण त्याही पेक्षा जास्त गुरु भेटल्याचा आनंद आहे. ते भेटले नसते ना तर खूप दुःख झालं असतं, पण आता घरी जाण्याचं दुःख नाही आहे मला. सो लेट्स सेलिब्रेट, कम ऑन, हे घ्या, चलो चलो, चीयर्स. ती मुलगी नंतर मला जाताना भेटायला आली. खर तर मला हे सगळं तेव्हा कळलं, आणि बोलता बोलता मला असं पेचात पकडलं ना तिनं, म्हणजे लीगल फॉर्मॅलिटीज पेक्षा पेशंटचा जीव हा जास्ती महत्वाचा असतो हे तिनं माझ्याच तोंडून वदवून घेतलं. व्हेरी शार्प बट व्हेरी हम्बल. मला म्हणाली की जर नुसतं डॉक्टर व्हायचं असेल तर मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन इंटर्नशिप केली असती, पण एक चांगला माणूस आणि चांगला डॉक्टर बनण्यासाठी मी सरांकडे आले. तुला सांगतो जयू, कितीतरी दिवसांनी मला ना एक एक डॉक्टर भेटला हॉस्पिटलमध्ये, हाडाचा डॉक्टर. म्हणजे डॉक्टरी हा पेशा म्हणून ज्यानं स्वीकारलं ना, अशी मुलगी होती. साक्षीची आठवण झाली मला एकदम. अशीच हसतमुख, कोड बोलणं. खर तर मला वाईट वाटलं ती जाताना, बट यू नो यशस्वी. साक्षीचं झालं ते तिचं होऊ देऊ नका, म्हणजे झालं. हे अंजू, अगं ऐक ना, अगं बोल ना. सरकार पडलं म्हणून पॅकेज कॅन्सल करू नको ना, ती बरं दे ना मला, पीठ होईल अगं. अरे मी कुठेही नेत नाहीये, हॉस्पिटल मध्ये जाऊन देणार आहे. बरं आता मला थोडस खायचंय, आण तिकडे. अंजली, गावाला परत गेल्यानंतर तू सगळ्यांना सांगणार कायस? माहित नाही, ऍक्च्युली सगळे मला भेटायला आले होते माहिती, मी इथे येताना. त्यामुळे मला कळत नाहीये मी त्या सगळ्यांना जाऊन काय उत्तर देणार आहे. खूप प्रश्न आहे डोक्यात माझ्या. काय का म्हणलं, माफीचा अर्ज पाठवून टाक. आय मीन हॉस्पिटल मध्ये सॉरीची चिठ्ठी दे ना, सगळे प्रश्न सॉल्व होतील. पण ओमकार, मी जर चुकलेच नाही तर मी सॉरी का म्हणायचं? पॉइंट आहे. आणि तसे मी बरोबर आहे हे मला माहिती आहे, मग जर मी बरोबर आहे तर नक्की काही ना काहीतरी मार्ग निघेल. अजूनही होप्स आहेत तुला? हो अनु, आपण डॉक्टर्स आहोत आणि डॉक्टर मधल्या माणसाने आशा सोडून कसं चालेल? हो की नाही? मग गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग डॉक्टर रोहिणी, कुठे? यशस्वी सरांच्या केबिन मध्ये आहेत. मी आय कम इन. हॅलो. हो अंजली बोलते.
काय झालं ते अंजली सांग ना, काय झालं? बघ, पद गेलेल्या मंत्र्यासारखा चेहरा करू नको, लवकर सांग काय झालंय. मला हॉस्पिटलमध्ये रिजॉईन व्हायला सांगितलं. काय? मला आपल्या हॉस्पिटलमध्ये रिजॉईन व्हायला सांगितलंय. अगं काय सांगते? हो, आणि अजून एक गुड न्यूज आहे. डॉक्टर जनार्दन खानापूरकरांच्या हाताखाली आता आपण शिकणार आहोत. सिरियसली? विश्वास बसत नाहीये ना, माझा सुद्धा. बट आय एम सो हॅपी. खरंच खूप आनंद होतोय मला. या 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 अंजली मॅडम, या या. हो, या या. तुमचा परत एकदा संजीवनी पक्षात प्रवेश होत आहे. या या. अभिनंदन अभिनंदन. अरे बरं ऐका, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. अरे लगेच पक्ष बदलला तुम्ही. ओमकार. येते. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक अंजली, राईट? या. हॅपी टू सी यू अगेन. थँक यू सो मच. सिरियसली, पण मला तुझं डेडिकेशन खूप आवडलं. स्पेशली जनार्दन सरांबद्दलचे विचार ऐकून खरंच खूप आनंद वाटला. म्हणजे मला डॉक्टर जनार्दन व्हायचंय असं म्हणणारे डॉक्टर्स खूप कमी सापडतात हल्ली. गुड. एनिवे, सर तुमची वाट बघतायत, जा. हो, येते. एक मिनिट, एक मिनिट. ऑल दी बेस्ट. थँक यू सो मच. तुमची स्माईल खूप क्यूट आहे. काका, तुमची स्माईल खूप क्यूट आहे. खरंच? मलेरिया डिटेक्ट झालेला आहे. सो यंग डॉक्टर्स, व्हॉट इज युअर ओपिनियन? सर, ओरल क्लोरोफिन ऍडमिनिस्टर केली तर? क्लोरोफिन आहे की क्लोरोक्विन आहे? सर, मला असं वाटतं की पॅरेंटल ड्रग इंजेक्ट करावं, म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह असेल. हाउ अबाउट यू? सर, आय डोंट थिंक पॅरेंटल ड्रगची काही गरज आहे. त्यापेक्षा ओरल क्विनाइनचा डोस सफिशियंट असेल. गुड. नर्स, तुम्ही ऐकलं आता डॉक्टर अनुराधा काय म्हणाल्या, ती ट्रीटमेंट सुरू करा. ओके, नेक्स्ट. कैसे है? ठीक है? लिव्हरला सूज आलेली आहे, बोला. सर, अल्कोहोलिक हेपेटायटिस आहे का? गुड क्वेश्चन. Always try to know the cause. Right, now? Sir, माझ्या मते स्टेरॉइड्स ट्राय करायला हवं. डॉक्टर अंजली? सर, पॅन्टॉक्सिफायलिन ऍडमिनिस्टर केलं तर? म्हणजे मला असं वाटतं स्टेरॉइड्स पेक्षा बेटर आहे. How about you? सर, आपण बाहेरून पाठिंबा देऊया. आय मीन, पेशंटला ऑब्झर्वेशन खाली ठेवून सपोर्टिंग मॅनेजमेंट करावी. नर्स, डॉक्टर अंजली काय म्हणाल्या तुम्ही ऐकलं, ती ट्रीटमेंट सुरू करा. ओके, ए, आणि मगाशी तू काय स्पेसिफाय केलं होतंस? पॅरेंटल ड्रग इंजेक्ट करावं. यू वर राईट. नर्स,
डॉक्टर अनुराधाने सांगितलेल्या जी ट्रीटमेंट होती ती रद्द करा. डॉक्टर अंजलीने सांगितलेली ट्रीटमेंट आहे ती सुरू करा. ओके, नोट करून ठेवा. नेक्स्ट. बस बस बस. कॉफी घेणार? नाही सर, मी आता चहा मागवला. थँक यू. या कॅन्टीनचा चहा मस्त असतो. आर यू अपसेट? नो सर, असं काहीच नाही. लेट मी टेल यू वन थिंग. मगाशी तू जी ट्रीटमेंट सजेस्ट केलीस ना त्या शुगरवाल्या पेशंटसाठी, तुझं सजेशन करेक्ट होतं. आय लाईक इट. थँक यू सर. हाय, तुझ्यात स्पार्क आहे. मी सांगतो ना, यू हॅव अ ब्राईट फ्युचर. रात्री सकाळीच डॉक्टर यशस्वी तुझ्याबद्दल विचारत होते. सर खरं सांगू, अशी एनकरेजमेंट मिळाली की जरा जरा बरं वाटत. एनकरेज करायलाच पाहिजे. या हॉस्पिटलचं भविष्य तुमच्यासारख्या उत्करू तरुणांच्याच हातात आहे. रादर तुझ्यासारख्या हुशार मुलीच्या हातात आहे. मी बघतो ना तू असं कुणाच्याही पुढं पुढं करत नाहीस कधी. सर ते मला आवडत नाही. रादर ते जमत नाही मला. अंजली सारखं नाही. म्हणजे आम्हालाही असं इंटर्न्सनी सारखं पुढे पुढे केलेलं आवडत नाही. खरा टॅलेंट असताना गरज काय असं वागायची, नाही का? हॅव यू मेट डॉक्टर यशस्वी? नो नो सर. करून देईन भेट कधीतरी. सर थँक यू सो मच. थँक यू. थँक यू व्हेरी मच. आणि यापुढे कोणताही प्रॉब्लेम, कुठलीही अडचण आली तरी सरळ माझ्याकडे यायचं. येस सर. मी निघतो. हॅव अ नाईस डे. यू टू सर. इट्स लंच टाइम. तुम्हाला भूका नाही काय लागल्या? जाऊन काहीतरी खाऊन या तुम्ही. नाही सर. हा म्हणजे तुमच्याकडून अशी ओपीडीची माहिती रोज रोज थोडी मिळणार आहे. आणि आज तुम्ही असे समोर आहात, परत कधी भेटाल माहिती नाही, सो ही ऑपॉर्च्युनिटी मिस करायला नको. हो पण ओंकारला भूक लागली आहे. यस सर. नो सर. तुझा काहीतरी खाऊन ये जा. थँक यू सर. घरी कोण कोण असतं तुझ्या? आई वडील काय करतात? आई होम मेकर आहे आणि मला वडील नाही आहेत. आय एम सॉरी फॉर दॅट. पण मग तुझ्या आईला तुझा खूप अभिमान वाटत असेल नाही? हो सर. पण मी डॉक्टर व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणजे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता डॉक्टर होतीस तू? गुड, आवडलं मला. दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये खरंच खूप मोठा आनंद असतो. नाही सर, पण मी तर फक्त माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. तुम्ही इतक्या लोकांचे इलाज करून इतक्या सगळ्या लोकांना स्वप्न बघायला हक्क दिलाय. एक सांगू सर, मला ना तुमच्या सोबत सर्जरीला उभं राहायचंय कधीतरी. चिंगी चिंगी बेटा, चिंगी काय झालं? ऑपरेशनची तयारी करायला लागेल. रक्त किती जाते बघा, स्टिचेस टाकायला लागेल.
सर